आज मी तुम्हाला आंबट भेंडा दाखवणार आहे। आंबट भेंडा म्हणजे भेंड्याची भाजी करण्याची एक नवी मालवणी पद्धत। त्यासाठी लागणारे साहित्य 8 ते 10 भेंडी। इथे एक भेंडी 2 किंवा 3 पीसेसमध्येच कट करायची आहे। अशा प्रकारे भेंड्यांच्या लांबट फोडी करायच्या आहेत। 1 वाटी ओलं खोबरं मिक्सरमध्ये पाणी घालून बारीक वाटून घेतलेलं आहे। 2 मोठे चमचे चिंचेचा कोळ, 2 चमचे गूळ। गुळाचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे 1 चमचा मेथी। इथे मी छोटा चमचा मेथी घेतलेली आहे। 1 छोटा चमचा मोहरी, 3 चमचे लाल तिखट, 1/2 चमचा हळद, चवीपुरते मीठ, फोडणीसाठी तेल आणि पाणी। प्रथम एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात आपण 1 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा मेथी याची फोडणी देणार आहोत। त्या फोडणीत आपण घालणार आहोत भेंडी। भेंडी 1/2 मिनिट परतून 1 ग्लास पाणी घालणार आहोत। आता त्यात लाल तिखट, 1/2 चमचा हळद हे सर्व घालून पॅन झाकून आपण थोडा वेळ मंद आचेवर शिजू देणार आहोत। 2 मिनिटांनी गॅसचा फ्लेम हाय करून भेंडी मऊ होईपर्यंत आपण ती शिजवणार आहोत। 7-8 मिनिटांनंतर आपण पॅनचे झाकण उघडून चिंचेचा कोळ, गूळ, चवीप्रमाणे मीठ, ओल्या खोबऱ्याचे वाटप हे सर्व घालून भेंडी पुन्हा एकदा ढवळून घेणार आहोत। ग्रेव्ही थोडी पातळ हवी असेल तर आणखी 1 पेला पाणी घालून भाजी व्यवस्थित ढवळून हाय फ्लेमवर 1 उकळी येईपर्यंत आपण शिजवणार आहोत। साधारण 7 ते 8 मिनिटांनंतर आंबट भेंडा खाण्यासाठी तयार। या भेंड्याच्या भाजीच्या आंबट गोड तिखट चवीमुळे त्याला आंबट भेंडा असं म्हटलं जातं। तसंच त्याला पातळ भेंडा अशीही म्हणण्याची पद्धत आहे। वरण भातासोबत किंवा चपातीसोबत हा भेंडा खूप छान लागतो। आंबट गोड तिखट अशा भेंडीच्या भाजीचा स्वाद मेथीमुळे आणखीनच वाढतो। ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि लाईक शेअर करा। अशीच किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि अशा रुचकर रेसिपींचा आस्वाद घ्या।